मित्रांनो सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचा अक्षरशः कुत्र्याच्या मौतीनं दोन तीन वर्ष विवळत आणि भयानक वेदनांनी कणत मृत्यू झाला होता तेराशे सोळा साली हा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचं मुख्य कारण होतं त्याच्याच समलैंगिक जोडीदारानं मलिक कपूरनं त्याच्यावर केलेला हळूहळू विषप्रयोग याच्यानंतरच्या झालेल्या सत्ता संघर्षात त्याचा महानालायक मुलगा मुबारक खिलजी हा सत्तेवर आला होता हा मुबारक खिलजी त्याच्याच बापासारखा समलैंगिक होता खुसरो खान नावाच्या एका गुलाम सरदारावर जो मलिक कपूरचा उप अधिकारी होता त्याच्यावर ह्या नालायक मुबारक शहा खिलजीचं प्रेम बसलेलं होतं आपल्या या प्रेमीला खुसरो खानला त्यानं मुख्य वजीर बनवलेलं होतं आणि स्वत मुबारक खिलजी मात्र आपला पूर्ण वेळ गांजा अफू दारू याच्या नशेत अगदी धुंद असायचा स्वतःच्या कपड्यांची त्याला शुद्ध नसायची आणि तो सारा वेळ नाचणाऱ्या लवंडे लवडियांच्या घोळक्यातच रमलेला असायचा त्याचा सगळा राज्य कारोबार हा खुसरोखानच चालवायचा कावळ्याच्या हाती कारभार आणि त्यानं घाण केला दरबार अशी ह्या खुसरोखानाची गत होती त्यानंतर चार वर्षानंतर म्हणजे तेराशे वीस साली या खुसरू खानानं तर मुबारक खिलजीला अगदी बकऱ्यासारखंच चरा चरा शहनगृहातच कापून हलाल केलं आणि स्वतः दिल्लीचाच नवा सुलतान बनला पण हा केवळ दोनच महिन्यांसाठी सुलतान पदावर राहू शकला होता कारण पंजाबच्या दिपालपूर प्रांताचा सुभेदार आणि अल्लाउद्दीन खिलजीचा एक अत्यंत विश्वासू सरदार गियासुद्दीन तुगलक गाझी मलिक याच्या नेतृत्वाखाली बहुतांश अमिरांनी जोरदार उठाव केला होता आणि त्याला सत्तेवरून खाली खेचून त्याची कत्तल करून टाकली होती आठ सप्टेंबर तेराशे वीसला ला हा घियासुद्दीन तुगलक स्वतःच दिल्लीचा नवा सुलतान बनला पण जेव्हा त्यानं राज्याची तिजोरी पाहिली तर तिच्यात पूर्णपणे खडखडाट होता खुसरो खानानं आपल्या बाजूनं अमीरांना आणि मौलवींना वळवण्यासाठी अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता दोन्ही हातांनी भरभरून दानधर्म आणि बक्षिसांची लयलूट केली होती आणि आता पैशांशिवाय राज्यकारभार कारभार चालवणंही अशक्यच होतं तेवढ्यात त्याला सरकारी दफ्तरातल्या नोंदींतून कळालं की खुसरो खानानं नुकतंच हजरत निजामुद्दीन औलिया चिश्ती या सुपी संत बाबाला सुमारे पाच लाख टंका इतकी मोठी प्रचंड रक्कम दान म्हणून दिली आहे मग हा कंगाल सुलतान आपल्या एका हातात भिकेचा कटोरा आणि एका हातात तलवार घेऊन बाबाकडे जाऊन पोहोचला यावेळी हजरत निजामुद्दीन अवलियांचं वय होतं ब्याऐंशी वर्षांचं त्या सुलतानशाहीच्या काळात हुकुमशाहीच्या काळात सुलतानाचं सल्तनतीतलं स्थान सर्वोच्च म्हणजे अगदी देवासारखंच असायचं सुलतान म्हणेल तेच व्हायचं पण दिल्लीत मात्र तसं नव्हतं हजरत स्थानही कुठल्या एखाद्या ज्यांना खलिफा म्हटलं जायचं चिश्ती सिलसियाची सुरुवात हजरत निजामुद्दीन अवलियांनीच केली होती बाकी भक्तगण परिवारांची तर बिलकुल गणतीच नव्हती हिंदू मुस्लिम असे लाखो भक्तगण निजामुद्दीन अवलियांचे एकनिष्ठ अनुयायी होते त्यांच्या दर्गाजवळ खानखाजवळ बाबा रोज अन्नछत्र चालवायचे ज्यात हजारो लोकांना मोफत जेवण दिलं जायचं सामान्य लोकांमध्ये निजामुद्दीन औलियांबद्दल प्रचंड आदर आणि सन्मानाची भावना होती स्वतः सुलतान गियासुद्दीन तुगलकाच्या दरबारातले खूप सारे वजीर उमराव सरदार आणि अमीर आणि अमीर खुसरो सारखे कित्येक बुद्धिमान कलाकार हे निजामुद्दीन अवलियांचे एकनिष्ठ भक्त होते जेव्हा सुलतान गियासुद्दीन तुगलक कटोरा घेऊन अवलियाकडं आला आणि पाच लाख टंका रक्कम परत मागितली तेव्हा बाबांनी सरळ हात वर केले झाडल्या जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा बाबा महंत स्वामी सगळे मागे पळतात नाही नाही बोलतात हजरत निजामुद्दीन औलियांनीही तसंच केलं त्यांनी सांगितलं की सगळी रक्कम गरीबांना अन्नदान देण्यात खर्च झालीये आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाही आता मित्रांनो पाच लाख टंका म्हणजे त्या काळी ही प्रचंड मोठी रक्कम होती आजच्या काळातल्या हजारो कोटींमध्ये ही रक्कम होती त्या काळी अन्नछत्रात दोन महिने हजारो लोकांना अगदी सकाळ संध्याकाळ जरी पंच शाही जेवण जरी दिलं असतं तर फार तर चार पाचशे टंका रक्कम खर्च झाली असती त्यामुळं सुलतान काही दूध खोळा नव्हता की तो बाबावर विश्वास ठेवील की सगळी रक्कम खर्च झाली पण त्यावेळी नवीन नवीन सुलतान बनलेल्या गियासुद्दीन तुगलकासाठीही बाबाला हात लावणं फार अवघड होतं जवळपास अशक्यच होतं तो निजामुद्दीन अवलियांचं काहीही वाकडं करू शकत नव्हता त्यामुळं निव्वळ रागानं चरफडत आपले हातपाय आपटीत तो परत आला पण ह्या घटनेनंतर मात्र हजरत निजामुद्दीन अवलिया आणि गियासुद्दीन तुगलक यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच गेला होता गियासुद्दीन तुगलकाच्या कुठल्याही योजनाला अगोदरच इस्लाम विरोधी म्हणून बाबाचे चेले योजना सुरू होण्या अगोदरच घोषित करून टाकायचे त्यावेळी भारताला दिल्लीला मंगोल आक्रमणकर्त्यांचा फार मोठा धोका होता तसा हा सुलतान घियासुद्दीन तुगलक स्वतः प्रचंड पराक्रमी होता त्यानं मोठा पराक्रम गाजवून जवळपास वेगवेगळ्या लढायांमध्ये मंगोल आक्रमणकर्त्यांना पराभूत केलं होतं त्याला मलिक म्हणजे योद्ध्यांचा योद्धा महायोद्धा अशी पदवी दिली होती पण मंगोल आक्रमणकर्ते म्हणजे करोना व्हायरस सारखेच होते ते पुन्हा पुन्हा लाटेसारखे आपलं रूप बदलून अपडेटेड व्हर्जन घेऊन आक्रमण करायचे मग यावरचा एक पक्का उपाय म्हणून सुलतान घियासुद्दीन तुगलकनं दिल्ली जवळच्या टेकड्यांच्या प्रदेशात एका भक्कम तटबंदीनं वेढलेलं मजबूत असं नवीन शहरच उभारायचं ठरवलं होतं या शहराची तटबंदी फारच जाड असणार होती आणि ती तिरक्या आकाराची असणार होती आपल्या या नव्या शहराचं नाव त्यानं स्वतःच्याच नावावरून तुगलकाबाद असं ठेवलेलं होतं म्हणजे थोडक्यात हा त्याचा तुगलकाबाद ड्रीम सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्यानं दिल्लीच्या सगळ्या कामगारांना कारागिरांना आदेश दिला होता की त्यांनी सगळ्यांनी फक्त ह्या एकाच कामावर मेहनत करायची आणि हे काम पूर्ण होईपर्यंत अन्य कुठलंही काम स्वीकारायचं नाही मग काय सुलतानाचा आदेश आणि दिल्लीतले सगळेच्या सगळे हजारो कारागीर केवळ तुगलकाबाद शहराच्या निर्मितीला लागले तीन चार वर्ष प्रचंड मेहनत केल्यानंतर थोडंफार तुगलकाबाद शहर आता आकाराला येऊ लागलं होतं याचवेळी हजरत निजामुद्दीन औलियांना आपल्या दरगाहाजवळ आपल्या खानगाजवळ लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था करण्यासाठी एक भव्य बावडी म्हणजे पायऱ्यांनी बनवलेली विहीर बनवायची होती पण सुलतानाचा असा सक्त आदेश होता की कारागिरांनी तुगलकाबाद शहर पूर्ण होईपर्यंत दुसरं कुठलंच काम स्वीकारायचं नाही पण मग यावर कामगारांनी असा उपाय स्वतःच शोधून काढला होता की ते दिवसात तुगलकाबाद शहराच्या निर्मितीचं काम करायचे आणि रात्री दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडामध्ये कंदिलांच्या उजेडामध्ये निजामुद्दीन अवलियांच्या बावडीच्या कामाला लागायचे त्यांचं हजरत निजामुद्दीन अवलियावर फार प्रेम होतं जेव्हा सुलतान गियासुद्दीन तुगलकाला हे कळालं तेव्हा तो भयंकर चिडला त्यावेळी वास्तविकता सुलतान बंगालच्या मोहिमेवर गेला होता पण आपल्या गुप्तहेरांमार्फत त्याला ही बातमी कळाली होती तेव्हा त्यानं सरकारी अधिकाऱ्यांना असा सक्त आदेश सोडला की या बाबाला जितका देता येईल तितका त्रास द्या त्याच्या बावडीचं काम बंद पाडा आणि त्याला दिल्लीतून पळवून लावा आज जसं मित्रांनो राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर सरकारी अधिकारी नाचतात म्हणजे राजकीय नेत्याला विरोध करणाऱ्यांना त्रास द्यायचं काम सरकारी अधिकारी करतात त्यांची वीज तोडतात पाणी बंद करतात बांधकामाला अवैध घोषित करून त्यावर बुलडोजर फिरवतात आणि वरून उखाड दिया असं अभिमानानं सांगतात त्यांच्यावर खोट्या पोलीस केसेस करतात त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न करतात ईडी सी बी आय वगैरे त्यांच्या विरुद्ध सोडतात मित्रांनो त्या काळी सुद्धा हे असंच होतं बरं का मग त्यावेळच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बाबांना त्रास देण्यासाठी त्यांचं वीज कनेक्शन कट करायचं ठरवलं म्हणजे हजरत निजामुद्दीन अवलियाच्या दरगाहाला कुणीही तेल देऊ नये असा सरकारी आदेशच काढला उद्देश हा होता की बाबाचं तेल बंद केलं की रात्री पणत्या दिव्या मशाली पेटणार नाही आणि उजेड नाही म्हणून रात्री अंधारात बावडीचं काम बंद पडेल पण जेव्हा बाबांना सुलतानाचा हा हलकट निर्णय कळाला तेव्हा त्यांनी चिडून तुगलकाबाद शहराला शाप देऊन टाकला बद्दुवा दिली या रहे उजर या बसे गुजर म्हणजे एकतर हे शहर निर्माणच होणार नाही आणि इकडून तिकडून झालं तर केवळ उजाड राहील इथं माणसच राहणार नाही राहिलेस तर इथे फक्त लांडगे कोल्हे आणि चोर डाकूच राहतील हे नवीन तुगलकाबाद शहर आबाद होण्यापूर्वीच बर्बाद होऊन जाईल आणि मित्रांनो लोक असं म्हणतात की हजरत निजामुद्दीन अवलियांनी आपल्याकडच्या पाण्याच्या हौदाचं रूपांतरण आपल्या दैवी चमत्कारानं चक्क तेलाच्या हौदात केलं होतं आणि बावडीचं काम सुरूच राहिलं होतं पण मित्रांनो माझ्या मते ह्यात श्रद्धेचाच जास्त भाग आहे खरं तर भावांच्याच काही भक्तगणांनी इकडून तिकडून स्मगलिंग करून किंवा अन्य काही जुगाड वगैरे करून तेलाची व्यवस्था केली असावी आणि तो हौद तेलानं भरून घेतला असावा हजरत निजामुद्दीन अवलियानं तुगलाकाबाद शहराला शाप बदुवा दिली हे कळताच कारागिरांनी त्याच्यावर काम करायचं बंद केलं आणि त्या काळच्या लोकांची अशी घट्ट श्रद्धा होती की हजरत निजामुद्दीन अवलियाचे शब्द तंतोतंत खरे होतात सुल्तान गेला निजामुद्दीन अवलियाच्या बावळीचं काम बंद पाडायला आणि झालं उलटंच बावडीचं चा काम चालू राहिलं आणि उलट त्याच्याच तुगलकाबाद ड्रीम सिटी प्रोजेक्टचं काम पूर्णपणे बंद पडलं फार तर काय चापकानं ठोकूनही कामगार काही काम करायला तयार होईनाच त्याच्या अधिकाऱ्यांचा नायलाज झाला आणि जेव्हा बंगालवर मोहिमेला असलेल्या घियासुद्दीनला ही बातमी कळाली तेव्हा तो जाम पिसाळला ही बाब म्हणजे सरळ सरळ त्याला त्याच्या सत्तेला दिलेलं एका फकीरानं अवलियानं दिलेलं आव्हानच होतं आता या हजरत निजामुद्दीन अवलियाला जिवंत सोडायचंच नाही याचा अगदी करेक्ट कार्यक्रम लावून द्यायचा याच्यावर देशद्रोहाचा खटला लावून याचे पार तुकडे तुकडे करून टाकायचे असं पक्क घियासुद्दीन तुगलकानं ठरवलंच होतं दिल्लीला पोहचताच बाबाला थेट वर पोचवायचं असं त्यानं ठरवलं होतं आत्तापर्यंत सुलतान गियासुद्दीन तुगलक बंगालची मोहीम अगदी यशस्वीपणे आटपून परत दिल्लीकडे यायला निघाला निजामुद्दीन औलियांच्या सालच्या सुरुवातीला ही बातमी त्यांना सांगितली की बाबा आपला गाशा गुंडाळून दिल्ली सोडा नाहीतर आपलं काही खरं नाही आता जर सुलतान गियासुद्दीन तुगलक दिल्लीत पोहोचला तर तुमचा मृत्यू मात्र निश्चित आहे पण त्यावेळी हजरत निजामुद्दीन अवलिया एकदम शांतपणे हसून म्हणाले घाबरू नका घियासुद्दीन तुगलकसाठी हनुष दिल्ली दूर असत म्हणजे त्याच्यासाठी दिल्ली अजून फार दूर आहे तो काही दिल्लीपर्यंत पोहोचणारच नाही हजरत निजामुद्दीन अवलिया फार बिंदास्त आणि शांत होते ज्यावेळी घियासुद्दीन तुगलक बंगालच्या मोहिमेवर आपला मुलगा युवराज असणारा मेहमूद याच्यासोबत गेला होता त्यावेळी त्यानं दिल्लीचा सगळा राज्यकारभार आपला मुख्य वर्जीर म्हणजे जहा असणाऱ्या आपल्या दुसऱ्या मुलाकडं सोपवलेला होता हा दुसरा मुलगा होता जवना खान मलिक उलुख खान उर्फ मोहम्मद बिन तुगलक उर्फ पागल तुगलक हा जवना खान आपल्या बापावर दोन कारणांमुळं भयंकर नाराज होता यातलं पहिलं कारण असं होतं की जेव्हा घियासुद्दीन तुगलक गादीवर बसला होता तेव्हा त्यानं आपला वलीअहद म्हणजे युवराज म्हणून जवना खानलाच नेमलेलं होतं पण नंतर जवना खानचा पागलपणा लहरीपणा आणि आडमुठेपणा कळताच हा आपला दिवटा पुढचा सुलतान बनायला बिलकुल लायक नाही नालायक आहे हे ओळखून सुलतान गियासुद्दीन तुगलकानं त्याला युवराज पदावरून हटवलं होतं आणि आपला दुसरा एक मुलगा मेहमूदला त्यानं नवा युवराज म्हणून नेमलं होतं दुसरं कारण जरा नाजूक होतं ज्यावेळी घियासुद्दीन तुगलक दिल्लीच्या गादीवर बसला होता तेव्हा त्याचं आणि त्याचा, त्याचा युवराज जवना खान मोहम्मद बिन तुगलक ह्या दोघांचंही लक्ष एकाच सोळा सतरा वर्षांच्या अतिशय सुंदर मुलीवर गेलं होतं ही मुलगी जिचं नाव सायरा होतं ही एक शहजादी होती आणि ती सुलतान अल्लाउद्दीन खिलजीची मुलगी होती आणि मुबारक खिलजीची बहीण होती यावेळी जवना खानला असं वाटलं होतं की आपला बाप आता हिच्याशी आपलं लग्न लावून देईल पण त्याच्या इरसाल बापानं मात्र त्याला सांगितलं की बाळा ह्या सुंदर तरुणीची जागा माझ्या मिठीत आणि तुझी जागा तिच्या पायाशी आहे बेटा नव्या अम्मीजानला नमस्कार कर त्यावेळी जमुना खानचा मोठा हृदयभंग झाला होता त्यामुळं जमुना खानच्या हातात दिल्लीचा कारभार सोपवणं म्हणजे बदमाश बोक्याच्या ताब्यात साईनं भरलेलं पातेलं राखण करायला देणं होतं आपल्या बापाची पाठ वळताच यानं आपल्या बापाच्याच मालावर डल्ला मारला सावत्र आई सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि बंगालहून परत येणाऱ्या आपल्या बापाचा आणि भावाचा एकदम करेक्ट कार्यक्रम लावायचा त्यानं ठरवलं इकडे सुलतान गियासुद्दीन तुगलक मनात निजामुद्दीन अवलियाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची योजना बनवत होता आणि इकडं त्याच्या पोऱ्यानं त्याचाच त्याचा करेक्ट कार्यक्रम लावला होता तुगलकाबाद जवळच्या अफगाण पुऱ्यात आपल्या बापाच्या आणि विजयी भावाच्या स्वागतासाठी जवणा खाननं एक भव्य लाकडी शामियाना उभारला होता हा भव्य लाकडी शामियाना त्यानं केवळ तीनच दिवसात उभारला होता हे एक आश्चर्यच होतं जेव्हा त्याचा बाप आणि भाऊ त्या लाकडी महालात होते तेव्हा एक पागल हत्ती जवना खाननं त्या महालावर सोडला आणि तो लाकडी महाल अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखा धाडकन कोसळला पागल हत्ती त्या ढिगाऱ्यावर चढून बसला सुलतान गियासुद्दीन तुगलक आणि युवराज असणारा मेहमूद तुगलक दोघही त्या लाकडाच्या ढिगाऱ्याखाली झाले झाले निजामुद्दीन दोन्ही वाक्य खरे होते तुघलकाबाद शहर कधी पूर्ण झालंच नाही ते एकदम भयान उजाड बनलं या रहे उजर या बसे गुजर हे त्यांचे शब्द तंतोतंत खरे झाले होते तर घियासुद्दीन तुगलकही कधी दिल्लीपर्यंत पोहोचलाच नाही हनुष दिल्ली दूर असत म्हणजे दिल्ली अजून फार दूर आहे हे हजरत निजामुद्दीन अवलियांचं दुसरं वाक्यही अगदी तंतोतंत खरं ठरलं होतं त्यानंतरच अभि तो दिल्ली दूर आहे अशी म्हण दिल्ली परिसरात उदयाला आली होती या सुलतान गियासुद्दीन तुगलकाची कबर आजही एकदम भुताटकी सारख्या पडक्या किल्ल्यात शेकडो वर्षांपासून अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडली आहे पण हजरत निजामुद्दीन अवलियाच्या दर्ग्यावर आजही हजारो भाविकांची सतत रीग लागलेली असते खरंय मित्रांनो एका सुलतान आणि फकीराच्या लढाईत विजय हा नेहमी फकीराचाच होत असतो कारण फकीराकडे गमावण्यासाठीही काहीच नसतं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद